युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एका निसर्गरम्य निसर्ग चकुशीत असलेल्या रिसॉर्ट मध्ये जिथे आल्यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे आणि इथे तुम्ही बोटिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता तर मी तुम्हाला घेऊन आलेलं आहे भामा धरणाच्या जवळ असलेल्या एकीकडे डोंगर आणि एकीकडे भामा धरणाचं नयनरम्य पाणी तर मी तुम्हाला घेऊन आलेले आहे भामा लेक व्यव रिसॉर्ट मध्ये जे पुण्यापासून अगदीच जवळ आहे आणि आपल्या चाकण एम आय डी हाकेच्या अंतरावरती आहे रिसॉर्टच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्यूजसा पार्किंग एरिया इथे मिळणार आहे चला तर आपण जाऊया आता रिसेप्शन एरियाकडे तर आतमध्ये आल्यानंतर लगेचच आपल्याला रिसेप्शन एरिया मिळणार आहे सो रिसेप्शन एरियाच्या बॅक साईडला हा आहे डायनिंग एरिया हि ते ह्यूजचा लॉन एरिया त्यांनी दिलेला आहे इथे तुम्ही बर्थडे पार्टीज किंवा लग्न रिसेप्शन म्हणजे जे काही छोटे मोठे तुमचे कार्यक्रम असतील ते तुम्ही इथे करू शकता खूप छान असा हा लॉन एरिया आहे तर ही आहे लेक व्ह्यू रूम तुम्ही पाहू शकता सगळ्यात मोठी रूम ह्यांच्या सगळ्या रूम्समधली ही आहे सो ह्या रूम मध्ये तुम्ही पाहू शकता फॅन आहे ए सी आहे त्यानंतर इथे रेडी होण्यासाठी छानसा मिररसुद्धा सुद्धा दिलेला आहे कॉफी आणि टी मेकर सुद्धा इथे दिलेला आहे चला आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवते सो दिस इज द ह्यूज वॉशरूम बेसिंग दिलेलं आहे आणि इथे सगळे अम्युनिटीज आहे म्हणजे शॅम्पू मॉइश्चरायझर कोम ब्रश सगळे ॲम्युनिटीज आहेत टॉवेल सुद्धा इथे दिलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता ऍक्च्युली हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं इथे शॉवर तर दिलेला आहे पण हा साइडला सुद्धा यांनी शॉवर दिलेले आहेत सो so, दिस इज समथिंग डिफरंट इथे स्वीट रूम सुद्धा आहे म्हणजे जर कपल येत असतील स्टे साथ. सो ही आहे स्वीट रूम स्वीट मध्ये पण तुम्ही इथे पाहू शकता हा बेड किती सुंदर त्यांनी दिलेला आहे साईडने कर्टन्स आहेत म्हणजे बालीमध्ये जसे बेड्स असतात ना तसं थोडं वाईप्स त्यांनी इथे दिलेले आहेत ओके दिस व्हेरी ब्युटिफुल आणि इथे त्यांनी टीपॉय दिलेला आहे दोन चेअर आहेत त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता टी व्ही स्क्रीन आहे कॉफी टी मेकर सुद्धा दिलेले आहे डेस्क आहे कपबोर्ड आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता रूम मधून छानसा सुंदरसा व्ह्यू सुद्धा तुम्हाला इथून एन्जॉय करता येणार आहे तर ही आहे डिलक्स कॅटेगरीची रूम तर इथे पण मोठा किंग साईज बेड त्यांनी दिलेला आहे इथे थोडं सिटिंग ओप, सिटिंग ऑप्शन छोटासा दिलेला आहे त्यानंतर प्रत्येक रूममध्ये टी व्ही ए सी मिरर कॉफी टी मेकर हे सगळ्या गोष्टी अगदी कॉमन आहेत सो म्हणजे सगळ्या अम्युनिटीजनी नटलेलं असं हे रिसॉर्ट आहे आणि इथे कॉटेजचं पण फील थोडं तुम्हाला येणार आहे तर मिरडमधून तुम्ही पाहू शकता ते जा की ते सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे म्हणजे ज्यांना कुणाला नेचरमध्ये निवांत राहायला टाईम स्पेंड करायला आवडतं त्यांच्यासाठीचं हे अगदी बेस्ट रिसॉर्ट आहे इथे जर तुम्हाला एखादी कॉर्पोरेट इव्हेंट होस्ट करायचा असेल किंवा बर्थडे पार्टी करायची असेल तर त्यासाठी त्यांनी हा छानसा हॉलसुद्धा ॲवेलेबल केलेला आहे सो इथे तुम्ही कारण हे चाकण एम आय डी सीपासून पासून अगदी जवळ आहे म्हणजे हाकेच्या अंतरावर हो आहे त्यामुळे चाकण एम आय डी सीमध्ये मध्ये जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमची कंपनी असेल काही असेल सो so, तो तुम्ही इथे कॉर्पोरेट इव्हेंट तुमचे प्लॅन करू शकता सो so, ब्रेकफास्ट आपला आलेला आहे ब्रेकफास्टमध्ये ते दिसतीये पुरी भाजी वाव यम देन इज इथे आहे पराठा दही आणि मस्तपैकी लोणचं इथे आहे अँड हिअर इज मस्तच सो आता ब्रेकफास्ट आलेला आहे इथे ब्रेकफास्ट मध्ये व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही मिळेल बट आता मी फक्त व्हेज मेन्यू घेतलेला आहे <laughs> आतापर्यंत भरपूर ठिकाणी बोटिंग केली आहे भरपूर रिसॉर्टला गेली आहे पण तिथली बोटिंग म्हणजे एक लिमिटेड ऍक्सेस असतो त्याला कि ते एक तळ बनवलेलं असतं पण इथे त्यांनी ओरिजिनल आपल्याला भामासखेडचा डॅम म्हणजे धरण इथे मिळणार आहे त्याच्यामुळे आपण मनसोक्त हवं तेवढं हवा तेवढा वेळ बोटिंग करू शकतो किती पण लांब जाऊ शकतो तर आम्ही धरणाच्या एका दुसऱ्या साईडला आलेलो आहे आणि इथे आपल्याला भेटलेले आहेत मासेमारी करणारे सो so, काका इथे काय ते एक्झॅक्ट हे या ठिकाणी या धरणामध्ये कोळंबी बीच टाकलेले आहे ते कोळंबी बीच या ठिकाणी पकडण्याचा चालू आहे त्यांचं काम आणि पिंजऱ्या पद्धतीने हे या ठिकाणी कोळंबी पकडतायत या धरणामध्ये चिलापी कटला रहू पोपट सिल्वर असे अनेक प्रकारचे मासे आहेत आणि कोळंबी या धरणामध्ये चांगल्या पद्धतीने भेटते आणि हे जे लो लोक आता आलेले ते कोळंबी पकडत आहेत पिंजऱ्या पद्धतीने जे पद्धत अशी पकडण्याची ते पिंजऱ्या पद्धतीने हे मासे पकडत आहेत आणि हेच मासे आम्ही आलेल्या आम कस्टमर लोकांना अतिशय स्वच्छ आणि स्वच्छ पाण्यातील आणि ताजे एकदम मासे आम्ही त्यांना कस्टमरला आमचे देतो असतो तुम्हाला मी सगळ्या रूम्स दाखवल्या रूम्स कशा आहेत अगदी सुंदर अशा रूम्स आहेत कपल असो किंवा फॅमिली असो तर रूम पासून आपण जर खाली चालत आलो तर इथे तुम्हाला खूप छान गार्डन एरिया मिळणार आहे आणि हा गार्डन एरिया काय साधा सुद्धा नाहीये तर तुम्ही पाहू शकता गार्डन पासून पुढेच तुम्हाला डॅमच चा छान असं व्ह्यू भेटणार आहे आणि त्याच्या साईडलाच तुम्हाला माउंटनचा पण व्ह्यू भेटणार आहे म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं आणि नेचर मध्ये असलेलं हे रिसॉर्ट आहे तुम्ही इथे येऊन मेडिटेशन करू शकता रिलॅक्स होऊ शकता तुमचं माइंड काम करू शकता आणि निसर्गाचा सुंदर असा आनंद सुद्धा लुटू शकता सो जर तुम्ही कपल जरी येत असाल ना तर सुंदर असं डॅमला फेस करून तिथे बसले ना तुम्हाला एकदम रिलॅक्सेशन फील होणार आहे आणि तुमचा जो एक क्वालिटी टाईम आहे तो सुद्धा तुम्ही इथे छान स्पेंड करू शकता तर मंडळी भामा लेक रिसॉर्टचा पूर्ण टूर मी तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असाल की किती सुंदर असा हे रिसॉर्ट आहे तर भामा लेक रिसॉर्टचे ओनर आपल्यासोबत आहेत नमस्ते सर नमस्कार सुभाष मांडेकर आणि आमचे दुसरे सहकारी मित्र आहेत आमचे पार्टनर भामदा शेठ दवणे आणि अजून एक आमचे तिसरे पार्टनर आहेत खंडू शेठ दवणे आम्ही ह्या तिघांमुळे हे रिसॉर्ट या ठिकाणी मराठी उद्योजक कुठल्या तरी व्यवसायामध्ये असावा म्हणून आम्ही भामा लेक रिसॉर्ट चालू केलेला आहे तर ही संकल्पना तुम्हाला कुठून आली ही संकल्पना सहजासहजी म्हणजे आम्ही ज्यावेळेस हा प्लॉट खरेदी केला त्यानंतर आम्हाला बोटिंगचे टेंडर भेटलं आणि एक वेगळ्या व्यवसायात यावं म्हणून मराठी माणसाने वेगळ्या व्यवसायात यावं म्हणून आम्ही दोघां तिघं आम्ही जे मित्र आहेत आम्ही तिघं मित्रांनी एकत्र येऊन ही विचार ही संकल्पना अस्तित्वात आणली ओके तर तुमची स्पेशालिटी काय रिसॉर्टची ह्या रिसॉर्टची फॅसिलिटी म्हणजे हा जो परिसर आहे तो अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे शेजारीच लागून मोठा डोंगर आहे त्याच्यानंतर पाणी आहे आणि निसर्ग हिरवीगार अशी झाडी आहे आजूबाजूला आणि अशा ठिकाणी आजकालचा माणूस शांतता मिळावं म्हणून त्या ठिकाणी येत असतो आणि ही परिसर त्या पद्धतीने आहे म्हणून आम्ही ही रिसॉर्टची कल्पना या ठिकाणी अस्तित्वात आणली Okay. आणि बोटिंगची पण फॅसिलिटी आहे हो, बोटिंग बोटिंग ते जे जे आहे आहे तर काही गेस्ट येतात त्यांना पॅन्डल बोट आम्ही पॅकेज मध्ये इन्क्लुडिंग देतो आणि जी दे काही okay. पेट्रोल आणि इंजिन बोट आहे ती आम्ही रेंट वरती देतो आपल्या भागातील जे लोक कोकणामध्ये एन्जॉय करण्यासाठी जातात तर एकदम आपल्या लोकांसाठी आपल्या भागातील लोकांना पर्यटकांना एकदम जवळच या ठिकाणी आमचं हे ठिकाण आहे त्यामुळं येण्यासाठी अडचण नाही आणि ट्रॅफिकची अडचण नाही बरोबर अगदी बरोबर आणि टाइम पण वाचतो वन डे सकाळी आले की संध्याकाळी सगळं ऍक्टिव्हिटी करून प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी जाऊ शकतो तर इथे कॅम्पिंग करू शकतो का म्हणजे प्रत्येक जण स्टेला येतं म्हणजे असं काही नाहीये काही कॉलेज ग्रुप वगैरे असतात जे टीन एज ची मुलं असतात त्यांच्यासाठी कॅम्पिंगचं काय ऑप्शन अवेलेबल निश्चितच कॅम्पिंगची पण आम्ही सोय केलेली आहे या ठिकाणी आत्ता पावसाळा संपलेला आहे इथून पुढं आमचं कॅम्पिंग चालू झालेलं आहे आम्ही एक पन्नास ते साठ ट्रेनची या ठिकाणी सोय करून ठेवलेली आहे आणि त्या टेनमध्ये आम्ही पॅकेज पण दिलेलं आहे त्या पॅकेजमध्ये ज्या पद्धतीने सुविधा द्यायच्या त्या आम्ही त्या लोकांना देतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण कॅम्पिंगसाठी या ठिकाणी आहे ज्या पद्धतीने बाकी ठिकाणी कॅम्पिंग चालतं त्याच ते पद्धतीचं त्याच्याहीपेक्षा चांगलं कॅम्पिंग आम्ही या ठिकाणी लोकांना देणार आहे आम हाकीच्या अंतरावरती आमचा एम आय डी सी एरिया आहे जो काही शिंदे वासुली भांबली अशी डी सी एरिया आहे त्या एरियापासून आमचं रिसॉर्ट अगदी हाकीच्या अंतरावरती आहे आणि आतापर्यंत बरेचसे कंपन्यांचे लोक या ठिकाणी एच आर मीटिंग वगैरे होऊन गेलेले आहेत आणि बऱ्याचशा इन्क्वायरी या ठिकाणी कार्पोरेटच्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्यासाठी आम्ही एक हॉल केलेला आहे जेणेकरून त्यांचे कॉर्पोरेट ज्या मिटी होतात त्या मीट होण्यासाठी सगळ्या सुविधा आम्ही त्यांनी त्यांना त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रोजेक्टर असेल किंवा बसण्याची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था असेल बऱ्याचशा कंपन्या जे कॉर्पोरेट मीट असतात त्या कंपनीमध्ये नाही घेता एका अशा रमणीय ठिकाणी निवांत ठिकाणी त्या मीट घेत असतात त्यासाठी आम्ही ती सुविधा या ठिकाणी केलेली आहे तर हा जो निसर्गरम्य वातावरण आहे हे बघून मला अजून एक गोष्ट डोक्यात आली ती म्हणजे इथे प्री वेडिंगसाठी हा खूप बेस्ट स्पॉट आहे तर तुम्ही प्री वेडिंगचे प्लॅन वगैरे करता येतो प्री वेडिंगचे पण आमच्याकडे प्लॅन आहेत याच्या अगोदर बरेचसे शूट या ठिकाणी प्री वेडिंगचे झालेले आहेत आणि प्री वेडिंग बरोबर बड्डे असेल किंवा एंगेजमेंट असेल लग्न सोहळा असेल हे पण या ठिकाणी करण्यासाठी अतिशय बऱ्यापैकी आमच्याकडे लॉन आहे त्या लॉनवरती बड्डे असेल तुमचं प्री वेडिंग असेल प्री वेडिंगसाठी बोटिंगची पण आमच्याकडे या ठिकाणी सुविधा आहे जेणेकरून प्रे प्री वेडिंग करताना अतिशय चांगल्या प्रकारचं निसर्गरम्य ठिकाण आपल्याला प्री वेडिंगच्या वेळी दाखवशील ओके तर एकंदरीतच इथे सर्वच अम्युनिटीज आहेत हो सर्वच अम्युनिटीज सगळ्या तुम्हाला सकाळी आल्यानंतर संध्याकाळी जाई पण तुम्हाला बरेच ॲक्टिव्हिटी करू शकतात आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे प्रेक्षणीय स्थळं आहेत शेजारीचं या ठिकाणी चक्रेश्वर मंदिर आहे जे गुफेमध्ये स्वयंभू शिवलिंग म्हणतो ते आहे त्याच्यानंतर भंडारा डोंगर आहे भामचंद्र डोंगर आहे इकडं पाईच्या भागात कुंडेश्वर कुंडेश्वर आहे त्याच्या पलीकडं भीमाशंकर आहे आणि वांद्र्याचा परिसर आहे इथपर्यंत यायचं असेल आपल्या रिसॉर्टपर्यंत तर रिसॉर्टचा ॲड्रेस काय आमचं भामालेक रिसॉर्ट हे भामा असे डॅमच्या एकदम बॅक आहे पुण्यापासून एक तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती पिंपरी चिंचवड पंचवीस किलोमीटर अंतर आणि चाकणपासून एकदम हाकेच्या अंतरावरती आमचा भामाल एक रिसॉर्ट आहे आणि खेड तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये करंजविरे शिवे आणि वाकीतर्फे वा वाडा या गावाच्या हद्दीमध्ये आमचे रिसोर्ट तुम्हाला सुद्धा अशा खूप साऱ्या छान छान तुमच्या सोबत घरी घेऊन जायच्या असतील फॅमिली असो कपल असो किंवा खूप मोठा ग्रुप असो तर कुणीही असो त्यांच्यासाठी एकदा अगदी परफेक्ट अशी व्यवस्थित अशी सोय होणार आहे तर तुम्ही सुद्धा भामलेक रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा आणि त्याचे बुकिंगचे जे काही डिटेल्स असेल कॉन्टॅक्ट नंबर असेल ॲड्रेस असेल ते सगळं मी आता स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुणेच मी त्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार